स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिलीच्या कार्यक्रमाने पनवेलकरांची सकाळ ही सुरेलमय झाली. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा पनवेलच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित राहत स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुमधुर गीतांचा आस्वाद घेतला. सोनेरी पहाट आणि सुरांची सुरेल बरसात असे दिवाळी पहाटचे एक अनोखे नाट्य आहे. मराठी हिंदी भावस्पर्शी गाण्यांनी दिवाळीची पहाट सुरेल करण्याची परंपरा जपायला मराठी रसिकांना आवडते. त्यामुळे दिवाळी पहाटेचा हा अनुभव पुढील अनेक दिवसांसाठी नवा उत्साह देणारा ठरतो. त्या अनुषंगाने सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर व सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. दिवाळी पहाटचे हे पाचवे वर्ष असून पनवेल शहरात वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाने पनवेलच्या सौंदर्यात आणखी एक भर पडली आहे आणि हा दिवाळी पहाट कार्यक्रम त्या ठिकाणी प्रथमच झाल्याने रसिकांच्या मनात कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. रसिक श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने शहरातील वडाळे तलाव येथे दिवाळी पहाट हा सुमधूर संगीत कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला महापौर डॉक्टर कविता चौतमल, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह पनवेल महापालिकेचे प्रभाग समितीचे सभापती, नगरसेवक नगरसेविका, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते, युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.